शिवसेनेची इच्छा असेल तर संसदेत जाण्याचा विचार करणार असल्याचे प्रतिपादन शिवसेनेचे उपनेते प्रकाश पाटील यांनी शहापूर तालुक्यातील अग्रवाल फार्म हाऊस या ठिकाणी झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यामध्ये केलेलं आहे. शिवसेना संपली बोलणारे संपले असं सूचक विधान जिल्हा प्रमुख मारुती धिरडे यांनी यावेळी केलं. गेल्या काही दिवसांपासून तटस्थ भूमिकेत असलेल्या शिवसेनेनं शहापूर तालुक्यात असलेली ताकद आज पुन्हा दाखवून हजारोंच्या संख्येनं उपस्थित शिवसैनिकांनी शहापूर तालुक्यातील शिवसेनेची ताकद पुन्हा एकदा दाखवून दिली आहे. आज झालेल्या कार्यकर्ता पदाधिकारी व महिला मेळाव्यामध्ये उपस्थित शिवसैनिकांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी शहापूर तालुक्यावरती विशेष मेहर नजर ठेवत करोडोंचा विकास निधी या तालुक्यासाठी दिला आहे. तसेच या तालुक्यात नगरपंचायत, पंचायत समिती तसेच अनेक ग्रामपंचायतींवरती आजही शिवसेनेचे प्राबल्य असल्याचे या ठिकाणी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी अधोरेखित केले. यापुढे देखील शिवसेना आगामी निवडणुकांमध्ये आपली ताकद दाखवणार असल्याचे नवनिर्वाचित तालुका प्रमुख प्रकाश वेखंडे यांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये सांगितले. या प्रसंगी शिवसेनेचे संपर्क प्रमुख आकाश सावंत, नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा गायत्री भांगरे, शिवसेनेच्या मागासवर्गीय विभागाच्या जिल्हा अध्यक्ष ज्योती गायकवाड, शिवसेना मागासवर्गीय विभागाचे प्रदेश सचिव सत्यकाम पवार, नगरपंचायत गटनेत्या कामिनी सावंत, महिला तालुका प्रमुख विद्या फरडे, उपतालुका प्रमुख बाळू शिंगोळे, पंचायत समिती माजी उपसभापती पद्याकर वेखंडे, नयन फरडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती शरद वेखंडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती निलेश भांडे, अरुण कासार, वामन गायकर, कैलास पडवळ आदी मान्यवरांसह हजारो शिवसैनिकांनी उपस्थिती दर्शवली होती. काम करत आहे, आरक्षणाचे मुद्दे गाजत असताना सुद्धा त्या त्या समाजाच्या विद्यार्थ्यांना त्या त्या ठिकाणी शिक्षणासाठीची जी सवलत आहे ती देण्याचं काम सुद्धा राज्याचे मुख्यमंत्री करत आहे. त्याच्या ह्याच्यामुळं शिवसेना शहापूर तालुक्यामध्ये आपण प्रत्यक्ष डोळ्याने पाहिलेली जी शिवसेना या ठिकाणी कार्यकर्ते काम करत आहेत आणि त्याचाच एक भाग म्हणून हा छोट्या खानी मेळावा आहे. पुढचा जो मेळावा होणार आहे त्या मेळाव्यामध्ये हजारो लोक, हजारो कार्यकर्ते, हजारो महिला भगिनी आपल्याला बघायला मिळतात. साहेब, भिवंडी लोकसभेसाठी आपलं नाव चर्चेत आहे, काय सांगाल याबाबत? हे पक्षाच्या कार्यकर्त्याला आपल्या पक्षाचं खासदार असावा, लोकसभेमध्ये युतीचा आदेश म्हणून दोन्ही वेळेला शिवसैनिकांनी या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचं युतीचा उमेदवार म्हणून निवडून दिलेला आहे. परंतु शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना आपल्या पक्षाचा खासदार असावा ही त्यांची अपेक्षा आहे. याचा निर्णय जे आहे राज्याचे मुख्यमंत्री मोदी जे आहे ते पक्षाचे प्रमुख म्हणून ते घेतील. प्रसिद्धी माध्यमातून काही बातम्या आल्या साहेब का आपण राष्ट्रवादी आणि महाविकास आघाडीच्या वाटेवर आहेत, काय सांगाल आपण? असं आहे का जर संभाव सगळ्या पक्षाचं लोकसभा लढण्याची त्यांची तयारी आहे आणि या लोकसभेमध्ये प्रकाश पाटील जो आहे तो जिंकणारा उमेदवार आहे. या प्रकाश पाटील जनमानसामध्ये मान्यता प्राप्त असलेला उमेदवार आहे. ही खरं म्हणजे या लोकसभेतल्या लोकांचा मोठेपण आहे. माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला ते आपला मानतायत आणि मी लोकसभेसाठी लायक आहे हे ते मानतायत आणि पत्रकार ते लिहितायत तर पत्रकारांच्या मनातली भावना आहे. तुम्हाला बोलता येत नाही पण लिहिता तर येतो. आजची बातमी वाचली मी पुण्यनगरीला, मुरबाडची बातमी आहे का, सर्वसामान्यांच्या आश्रू पुसणारा नेता हवा आहे किंवा लोकप्रतिनिधी हवा आहे, काय सांगाल? बघा, हे तर मी ग्रामपंचायतच्या सरपंचापासून अपेक्षा ठेवतो. सरपंच सुद्धा त्या त्या ग्रामपंचायतीच्या लोकांचे प्रश्न आपले प्रश्न समजून तिथल्या लोकांच्या संकटामध्ये धावून जाणारा, त्यांच्या संकटामध्ये त्यांच्या डोळ्यात असलेले आंसू पुसणारा सरपंच असायला पाहिजे. तसाच जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरसेवक, आमदार, खासदार हे असायला पाहिजेत. कारण लोकप्रतिनिधित्व ज्याला करताय त्याला लोकांचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न जर तुम्हाला आपले वाटत नसतील तर असे लोकप्रतिनिधी शिवसेनेचे जरी असतील तरी त्यांचा सुद्धा मी निषेध करेन. मागे तुम्हाला पुढचा मेळावा दिसेल आणि रेकॉर्ड ब्रेक मेळावा पुढचा असणार एवढंच मी सांगेन. नाना, अशी चर्चा होती शहापूर तालुक्यामध्ये का शिवसेना शिंदेगड हा शहापूर तालुक्यामध्ये संपुष्टात आला आहे किंवा त्यांचं काही अस्तित्व नाही आहे, काय सांगाल आपण? हे
हे बोलणारे जे लोक आहेत ना यांचे स्वतःला असलं नाहीये, हे जे आता पदरी आहेत हे कुठल्या कुठल्या पक्षी होते हो, ज्यांना शिवसेना काय माहीत नाही हे बोलणार, हे फक्त शिवसैनिक जो कडवा आहे ना त्याला निष्ठा समजते, त्याला शिवसेना समजते, हे जे बोलणार आहेत ना हे बोल घेवडे स्वतःही लायकी घ्यायची बघा वळखा पाहिजे काय ती, तुम्ही होतात कुठे काय होतात आणि बोलणार ना आमचा एक समोर आहे, आमच्या समोर बोला, आपली अवकात का आपण बोलतो किती आपलं वजन किती काय करताय काय बोलताय तुम्ही, मुख्यमंत्री ना अरे जो आपल्या ठाणे जिल्ह्याचा आपला ठाणे वाघ आहे जो रात्रीच्या लोकांची सेवा करतोय, शहापूरमध्ये काय काय कमी केलंय, आजचा बजेट बघा किती 250 कोटीचा बजेट आहे, 225 कोटीचा परत 50 कोटी दिले, एवढा कधी निधी आला का याच्यामध्ये, मुख्यमंत्री होऊन गेले काय असेल पण असा मुख्यमंत्री महाराष्ट्राला होणे नव्हे. नाना पर्यटन विभागासाठी केंद्रीय पंचायत राज मंत्री यांच्याकडे कोट्यावधीचा निधी आपल्याकडे मंजूर झालाय काय सांगाल आपण, ते पंचायत राज मंत्री आहे त्यांना तुम्ही विचारा, आम्हाला काय माहित नाही आमच्यापर्यंत अजून आलं नाही, तुम्ही त्यांनाच विचारा त्यांनी काय केलं ते, आम्हाला काही त्यातलं माहित नाही. मनोहर पाटोळे, स्टार महाराष्ट्र न्यूज, शहापूर.